मीटिंग झाली चांगली. उत्तम झाली आणि खूप चांगला विषय. म्हणजे थोडा अवघड आहे भूमिका आणि सगळे एकंदर शारीरिक श्रम पण पडणार आहेत आणि खूप अभ्यास करून ते करावं लागणार आहे. फार फार सुंदर चित्रपट त्याच्यावर आपल्याला दिसू शकेल. बरोबर. आणि मला वाटतं काय वर्षभरात किंवा 6 महिन्यात आम्हाला दिसेल तो. अगदी म्हणजे 7-8 महिन्यात दिसायला हरकत नाही. म्हणजे आम्ही म्हणतोय की तो मे मध्ये करायचा आणि मग त्याच्यावर सगळ्या प्रक्रिया होऊन 2 महिने जातातच त्याच्यामध्ये. पण कसं आहे आम्ही निर्माता याच्यासाठी चांगला शोधतोय की ती करणार मिळते मुळात असावं लागतं म्हणतो किंवा अशा पद्धतीचा विषय लोकांसमोर येण्याचं धाडस. बरोबर. त्यासाठी आम्ही अजून थांबलोय त्या विषयासाठी. पण आता एक व्यक्ती मिळालेली आहे तर आम्ही आता ते काम सुरू करू. कारण थोडं फिरावं लागणार आहे तशा पद्धतीची माणसं शोधावी लागणार आहेत आणि खूप आहे. म्हणजे मी मगाशी म्हणालो की मला अजून कठीण वाटणारी भूमिका अजून मिळाली नाही तर तीही भूमिका हाच तो सिनेमा बाप माणूस मी म्हणतो त्याला. बरोबर. बाप माणूस वरनं आठवलं बाई माणूस नावाचा एक चित्रपट तुम्ही केला होता. म्हणजे इतका उत्तम चित्रपट पण तो आपल्यापर्यंत पोहोचलाच नाही खऱ्या अर्थाने. कसं आहे आपल्याकडे चित्रपट तयार करेपर्यंत उमेद असते. मग चित्रपट पूर्ण झाल्यानंतर रिलीज करण्यासाठी जो एक जी इच्छाशक्ती लागते ती आपल्याला थोडीशी आपण कमी पडतो. म्हणजे इतका चांगला चित्रपट तयार होऊन तो लोकांसमोर गेला नाही तर त्या सगळ्या चांगल्या बनवण्याचा उपयोगच नाही असं मला वाटतं. आणि पण बाई माणूस येईल कारण बाई माणूसचा विषय आहे तो एव्हरग्रीन आहे युनिव्हर्सल आहे. स्त्रियांचा सिनेमा आहेच तो. त्यामुळे मला असं वाटतं आम्ही अजूनही त्याचे प्रयत्न करतोय आणि तो लोकांसमोर जाईल. म्हणजे सिनेमा किती वेगळा असून तो कसा परिणाम देऊ शकतो कारण खूप काम केलेला सिनेमा आहे आणि माझ्या त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण कसं आहे आमचं दुर्दैव नेहमी आड येत असतं की चांगलं काहीतरी करून ठेवायचं आणि ते बासनात गुंडाळून ठेवायचं तर ते बासनातून बाहेर आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तरी आपली जी जबाबदारी आहे सिनेमा निर्माण केल्यानंतर पण आपण करत नाही. बरोबर. त्याच्यामुळे अशा कलाकृती राहतात. पण मला असं वाटतं आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे आशीर्वाद आणि सदिच्छा या तुमच्या पाठीशी आहेत आणि त्या आहेत म्हणूनच येत्या काही दिवसात तोही चित्रपट आम्हाला बघायला मिळेल. एक निर्मितीची प्रक्रिया असते प्रत्येक चित्रपटाची नाटकाची. पण कलावंत दिग्दर्शक आणि निर्माते या तिन्ही भूमिका एका परीने तुम्ही केलेल्या आहेत. तुम्ही स्वतः निर्मिती करताय. निर्माता मी नंतर झालो पण दिग्दर्शक आणि कलावंत मात्र होतोच पहिल्यापासून. आणि लहानपणापासून ती सवय होती की आपण छोटंसं लिहायचं दिग्दर्शित करायचं आणि काम करायचं. फक्त त्याच्यामध्ये मला असं एक जाणवलं की तुम्ही ज्या वेळेला त्या नाटकात किंवा सिनेमात काम करत असाल आणि दिग्दर्शितही करत असाल तर मुळात तुम्ही काय करता हे तुम्हाला आधी खूप चांगलं माहिती पाहिजे की जेणेकरून तुम्ही दिग्दर्शनाची पकड सैल होऊ देणार नाही त्या कलाकृतीवरची. त्यामुळे नाटक असेल तर ते मी नाटक सुरुवातीला खूप स्वतः आत्मसात करून घेतो. बरं. की त्यातल्या इतर व्यक्तिरेखा सुद्धा स्वतःला समजावून घेतो त्यामुळे त्याचं एक धोका असतो ते जरा कमी होतो नाटक बसवताना. आणि मुळात मी ऍक्टर आहे आणि डिरेक्टर आहे त्यामुळे मला काय ऍक्टिंगसाठी फार वेगळा विचार करावा लागतोय असंही त्यात होत नाही. त्यामुळे तो थोडस जातं मला सोपं ते. पण नाटक आत्म म्हणजे काय म्हणतात त्याला ते खूप असं डोक्यात घोळून 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 ते पक्क करावं लागतं तर त्याचा एक फायदा होतो. आणि सिनेमा हे तंत्र तसं आहे की मुळात तुम्ही कागदावर त्याचं रेखाटन अगोदर जर पक्क असेल तर मग आपलं पुढचा काम खूप कमी होतं. बरोबर. ती दृष्टी किंवा ते विजन म्हणतो ते अगोदर असेल तर ते कागदावर उतरवून नक्की करावं की काय शॉर्ट्स घ्यायचे आहेत या शॉर्ट्स मधून काय अपेक्षित आहे तुम्हाला त्याचा परिणाम काय येऊ शकतो किंवा याच्यामध्ये आणखीन कुठले कुठले शॉर्ट्स तुम्हाला घ्यावे लागतील तर हे जर तुम्ही पक्क करून ठेवलं तर त्या गोष्टी पण सोप्या होतात असं मला वाटतं. बरोबर. पण निर्मिती ही सुद्धा काही सोपी गोष्ट नाहीये. आताच्या काळात तर ती आणखीन कठीण झालीये का असं वाटतंय का तुम्हाला. सिनेमा आणि नाटक करणं हे कठीण आहे. म्हणजे निर्माण करणं खूप कठीण आहे कारण कसं आहे आपल्याकडे नुसतं सिनेमा निर्माण करण्यासाठी पैसे आहेत म्हणून आपण निर्माण करू शकत नाही तर आमच्या इथे बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात. मग त्याच्यात अनेक संकट अनेक अडचणी असतात. सगळ्या नटांना सांभाळणं हा सगळ्यात मोठा व्याप आहे आमच्याकडे तर तो फार जिकिरीचा होऊन बसतो प्रत्येक निर्मात्याला. आणि शेवटी निर्मात्याला कसं आहे की बाबा सगळ्यांच्याच गालाला हात लावावा लागतो. बाबा नाही रे थांब रे अरे तू पण जरा सांभाळून घे रे. तर हा जो भाग हा चुकीचा आहे खरा. पण
कधी कधी शूट करताना ना आपली गणित आणि अंदाज बरेच चुकतात. शॉर्ट घेताना किंवा लोकेशन्सवर खूप अंत अडचणी उभ्या राहतात आयत्या वेळेला आणि त्याच्यामुळे दिवस वाढतात. समजा कोण आजारी पडला तर दिवस वाढू शकतो, काही आपलं जजमेंट चुकलं तर दिवस एक दिवस वाढणं म्हणजे 2 लाख 2.5 लाख रुपयाचं नुकसान असतं. तर ह्या सगळ्या व्यवधान सांभाळत तो सिनेमा करावा लागतो. म्हणून आपण काय करतो की बाबा प्रत्येक सिनेमा करताना प्रत्येक निर्माता समोरच्या कलाकाराला पहिलं वाक्य हे सांगतो, मराठी सिनेमा रे. मला असं वाटतं हे तोंड वेगांड ज्या वेळेला आपलं बंद होईल ना त्यावेळेला आपला सिनेमा खरा मोठा होईल. बरोबर. तर याची वेळ आपल्याला येऊ दिली नाही पाहिजे की सिनेमा म्हणजे खर्च असं पण चुकीचं आहे. तुमच्या डोक्यामध्ये सिनेमा करताना जर पक्क गणित असेल आणि ह्या गोष्टी या या वेळेला करण्याचं बरोबर भान असेल तर तुमचा सिनेमा फारसा खर्चिक होणार नाही असं मला वाटतं. म्हणजे खर्चिक सिनेमा म्हणजे चांगला सिनेमा हे सुद्धा जर कोणाच्या डोक्यात असेल तर ते चुकीचं आहे की मी इतक्या स्त्रियांना सिनेमात नाचवलं, इतके डान्सर आणले, इतके फायटिंग शॉट घेतले, इतके कॅमेरे वापरले म्हणजे चांगला सिनेमा असं आपल्याकडे अजूनही म्हटलं जातं आणि हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. सिनेमा तुम्हाला त्या कॅमेऱ्यातून सांगता आला पाहिजे, म्हणजे तुमचा कॅमेरा सिनेमा बोलला पाहिजे याचं भान तर सिनेमा करताना असलं पाहिजे की यार काय 2.5-3 करोड मध्ये मी सिनेमा केला. 3 करोडचा सिनेमा म्हणजे चांगला सिनेमा कसा असेल? तर सिनेमाचीच भाषा आहे जी फार मोठ्या जुन्या दिग्दर्शकांनी, जी आतापर्यंत सुद्धा कित्येक लोकांना आपल्या इथे कळलेली नाही, म्हणजे मला तर नाहीच कळली मी तर म्हणतो, तर ती सतत शोधत राहिली पाहिजे, त्याच्या मागोवा तसा घेतला गेला पाहिजे. आपल्याकडे आता चांगले चांगले सिनेमा यायला लागलेले आहेत, चांगले दिग्दर्शक पुढे यायला लागलेले आहेत आणि चांगली गोष्ट आहे. पण मला असं त्याच्याही पुढे जाऊन असं वाटतं की सिनेमा करताना फार तंत्रात जाऊन करू नका, की सिनेमाची गोष्ट तुम्हाला सहजपणे सांगता यायला पाहिजे आणि ती लोकांना सहजपणे आत्मसात करता आली पाहिजे. की मी कॅमेराचा अँगल असा ठेवला आणि मी वाईप केले नुसते झाप झूप झाप इथे तशाने शॉर्ट्स नाही. आजचा सिनेमा मला तरी असा दिसतोय की मी सिनेमा बघताना माझ्या डोळ्याला त्रास होतो इतका कॅमेरा हलत असतो. मग नटाला काहीच करायचं नसतं. आता सिनेमा आणि सिरियल मध्ये पण तेच चाललंय की तुम्ही काय अभिनय करू नका, तुम्ही नुसते वगैरे नुसते वगैरे मी करतो काय ते मी करतो असं मी असं करतो मी असं असं करतो. तर इतकं जर तंत्र तुम्हाला मागे नेत असेल तर या भाषा आपण कधी पकडणार आहोत या माध्यमातल्या, तर त्याचं एक थोडस विचार व्हावा सगळ्या लोकांकडून असं मला वाटतं. मला वाटतं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर असे अनेक उभरते कलावंत आहेत किंवा निर्माते आहेत असं सुद्धा म्हणेन मी की त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आज तुम्ही इथे बोलून दाखवलीत. खरं तर आपण म्हणतो की चित्रपटाला 100 वर्ष झाली आणि हा सगळा इतिहास आहे, पण हा इतिहास बघताना थोडस आपल्याच कलाकृतीकडे डोकावून बघणं हे जमत नाही आणि ते तुम्ही करताय म्हणून उत्तमोत्तम कलाकृती तुम्ही करू शकताय असं मला वाटतंय. खूप चांगले सिनेमे तुम्ही दिलेत तसं खूप चांगली नाटकंही तुम्ही दिलीत. आणि अरुणजी मला असं म्हणायचं की एक अभिनेता म्हणून तुम्ही लोकांसमोर आलात पण त्याही पूर्वी तुम्ही दिग्दर्शक होतात. म्हणजे मला आठवत आहे रानभूल असेल किंवा कार्टी काळजात घुसली, पांडगो इलो रे बाईलो, अशी कितीतरी नाटक पाहुणा होतं, तर अशी कितीतरी नाटकं आहेत की ज्याचं तुम्ही दिग्दर्शक म्हणून आलात. तर हा उलटा प्रवास कसा झाला? आधी अभिनेते असतात साधारण आणि मग दिग्दर्शनाकडे वळतात. कदाचित असू शकेल असं, पण मला नेतृत्व करायला आवडतं. मग तो स्वभाव विशेष आहे असं मी म्हणतो की आपण सेनापती असलं पाहिजे. बरोबर आहे की आपल्या हाताखाली 5-6 माणसं काम करत आहेत आणि मी त्यांना काहीतरी सांगतोय, मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित हा एक गुण विशेष असेल म्हणूनच असेल. पण मला दिग्दर्शक होण्यापेक्षा की नाटक बसवताना नेमकं काय करायचं असतं याची कदाचित जाण असेल. आणि हे नाटक किंवा हे चौकट, या स्टेजवरची चौकट अशा पद्धतीनं पात्रांची रचना उभी केली तर छान दिसेल डोळ्याला. जसं आपण कॅमेऱ्यातून फ्रेम म्हणतो तर आकृतीबंध म्हणतो ज्याला, तर ती रचना मला खूप आत्मसात करता आली, सुदैवाने आली म्हणजे ती असेल आतमध्ये कदाचित. किंवा ऍक्टरनी परफॉर्मन्स म्हणजे या सीन मधून मला कुठल्या शब्दांवर जोर दिला तर तो अर्थ बाहेर येईल हे मला सांगता यायचं किंवा मी सांगू शकतो ते. तर दिग्दर्शकांना तर ह्या दोन गोष्टी मुळात आल्या पाहिजेत की या सिक्वेन्समधून किंवा या प्रसंगामधून काय परिणाम आणायचा आहे आणि स्टेजवर कशा पद्धतीची आकृती बंद उभं केले तर ती फ्रेम छान दिसेल. आणि दुसरी गोष्ट, नाटक किंवा सिनेमा करताना एक अंगात शिस्त पण असावी लागते.
आणि आपण शिस्तीत काम करणारी सगळी मंडळी आहोत. तर या सगळ्या गोष्टी एकत्र असल्यामुळे मला दिग्दर्शक बनावं असं वाटलं. आणि पुढे पुढे मला असं वाटलं अरे दिग्दर्शकाला ओळखत कोणीच नाही. बरं, आपण थोडस आता काम पण करायला पाहिजे, नट म्हणून लोकांच्या समोर गेलं पाहिजे. आणि मग मी त्याच्याबरोबर काम करण्याचा सपाटा सुरू केला. म्हणजे पांडगो इलो रेलो मच्छेद्र कांबळीचं पहिलं नाटक जे मी व्यावसायिक डिरेक्ट केलं, आणि अग्निपंख प्रलंबाईकरांचं जे डॉक्टर लागून बरोबर आणि सुहास जोशी बरोबर, ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक. आणि हे दोन्ही नाटकं बसवताना मी प्रचंड भेदरलेला होतो. बरं, मी स्पर्धा भरपूर केल्या होत्या. या सगळ्या मंडळींनी माझ्या स्पर्धेतलं काम पाहिलेलं होतं, म्हणूनच यांनी मला आमंत्रण केलं की मच्छिंद्र कांबळे सांगितलं की तू माझं नवीन नाटक डिरेक्ट करायचं. आणि मयेकरनी मला खूप प्रोत्साहित केलं त्या गोष्टीसाठी. तर पण हळूहळू या सगळ्या लोकांचं वैशिष्ट्य हे की यांच्याबरोबर काम करताना माझी भीड आपोआप चिपत गेली. बरं, की समोरच्या माणसाला काम करण्याचा उत्साह देणं हा एक खूप माणसातला प्लस पॉईंट आहे. बरोबर, तर हा त्या लोकांकडे होता किंवा डॉक्टर लागूंकडे कामातली रंगभूमीची शिस्त होती की वेळेवर येऊन बसणं, आपण आपल्या नाटकाच्या वेळेला विंगेत बसून राहणं आणि नाटकाच्या सुराकडे आपले कान ठेवणं, किंवा रंगभूमीवरचा स्टेजवरचा झिरपता प्रकाश आपल्या डोळ्यात साठवून घेणं. तर या ज्या काही गोष्टी आहेत आणि काय करायचं असतं नेमकं आपली भूमिका उभी करताना, मी अग्निपंख आणि नटसम्राट त्यांच्याबरोबर केलं तेव्हा पाहिलेलं आहे. आम्ही अथमनुष जगन नावाचं नाटक स्टेटला त्यावर्षी प्रलंबित केलं होतं आणि ते पहिलं आलं होतं, खूप गाजलेलं होतं. आणि सगळ्यांचं म्हणणं असं होतं की रंगभूमीवरचे हौशी रंगभूमीचे प्रयोग इथे येऊन संपतात. तर डॉक्टर लागूनी त्यावेळेला आम्हाला त्या प्रयोगासाठी 50 प्रयोगांची स्पॉन्सरशिप दिली होती. अरे वा, आणि पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही ते करा हे मला अजूनही आठवतं की एका कलावंतानी हे करावं हे खूप मोठं आहे. चांगल्या गोष्टींचं पाठपुरावा करून त्या चांगल्या गोष्टी त्या रंगभूमीतल्या लोकांपर्यंत नेणं, बरोबर, नाही तर ते तिथं संपलं असतं एवढं चांगलं नाटक. खरं, तर अशी पण माणसं मला भेटत गेली की ज्यांच्याकडून मी हे शिकत गेलो. म्हणजे आपण शिकत जाणं म्हणजे त्यांनी मला शिकवलं नसेल की बस रे इथे मी तुला शिकवलं शिकवलं नसेल, पण ते काय करतात याचं निरीक्षण करणं. बरोबर, की या माणसामध्ये काय क्वालिटी हे पाहणं, अरे बापरे असं केलं असं होतं, तर हे सुद्धा शिकणं आहे. तर म्हणून मी ही सगळी माझ्या आदरस्थानी असलेली मंडळी आहेत. मी रानभूल केलं विनय आपटे बरोबर. विनय आपटे तेव्हा व्यावसायिक रंगभूमीवर शिरला नव्हता त्यावेळेला. कोण करणार काम हे असं जेव्हा आम्ही हिरो शोधत होतो तेव्हा मी आणि मयेकर बोललो की हाच एकच माणूस विनय आपटे आणि तोच ते करू शकेल. बरोबर, आणि अशी खूप नवीन मंडळी त्यावेळेला माझ्याबरोबर आली. आणि मला वाटतं नवीन मंडळी आली तसे अनेक सहकलाकार पण आले. हो ना, आणि त्यांच्या भेटीगाठी होत राहिल्या. पण आज मी तुमची एक भेट घडवणार आहे तुमच्या एका सहकलाकाराशी जी अनेक वर्षांपूर्वी तुम्हाला तुमच्या नाटकातनच भेटली होती पण आज तुमची फॅन म्हणून आली आहे. आपण तिला भेटूया, म्हणजे तुम्ही ओळखाल, मी नाव नाही सांगत आधी. ये ग सोनाली अधिकारी आज आपल्या बरोबर आहे. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आठवण करून देऊया की अनेक मालिकांमधनं आपण तिला पाहिलंय, पण सोनाली खूप वर्षानंतर आम्ही तुला आज पाहतोय. तू आज त्यांची फॅन म्हणून आली आहेस, काय जुन्या आठवणी. मला आठवत की माझं पहिलं व्यावसायिक रंगभूमीवरचं नाटक रानभूल ज्याचे दिग्दर्शक अरुण होते आणि माझा पहिलाच ब्रेक होता रंगभूमीवरचा. आणि त्यात एवढं मोठं चॅलेंज होतं कारण आपला फिरता रंगमंच होता. बरं, आणि त्याच्यावर लाईक एकदम पूर्ण पहिला माझा ब्रेक, सगळे मोठे मोठे दिग्गज जसे विनय आपटे होते, माझ्या हिरोचं काम केलं अरुण, विवेक लागू, असे बाजीराव कोपरकर, असे मोठे सगळे दिग्गजांबरोबर. आणि मी मला वाटतं अगदी 16-17 वर्षाची होते तेव्हा, तर इट वॉज अ चॅलेंज माझ्यासाठी. पण सगळ्यांनी सांभाळलं, तसं अरुणजींकडनं खूप काही शिकता आलं. बरोबर, कोइन्सिडेंटली असं झालं की माझी सगळी जेवढी मी व्यावसायिक रंगभूमीवरची नाटकं केली ती त्यातली दुसरंही नाटक होतं माझं गम्मत जम्मत, त्याचेही दिग्दर्शक मी, रसिका आणि अरुण, म्हणजे आम्ही एक ऍक्टर, आम्ही म्हणजे आम्ही 13-13 भूमिका करायचो, एकाची एक्झिट व्हायची आणि दुसरा एंटर व्हायचा असं. पण तेही चॅलेंज इतकं अरुणनी जबरदस्त नाटक, सुंदर होतं. पण जसं आपल्याकडे रंगभूमीला काही मिळत नाही, दुःख होतं की इतकं छान नाटक खूप नाही चालू शकलं अर्थात. पण आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं, आम्ही तिघांनी अतिशय एन्जॉय केलं. आम्ही काम करताना एन्जॉय करायचो,
आणि त्यातली त्यांच्या सगळ्याच भूमिका म्हणजे आतापर्यंत त्यांची जेवढी नाटकं झाली तर मी त्यांची खूप फॅन आहे. स्पेशली चंद्रलेखाचं वाऱ्यावरची वरात, त्यातही ते चंद्रकांत कुलकर्णीने डिरेक्ट केलेलं पण आम्ही दोघंही काम करत होतो त्याच्यात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची जी साक्ष आहे पहिल्या अंकातली, अमेझिंग म्हणजे काही शब्द नाहीत. म्हणजे अरुण एकटे बॅटिंग करायचे आणि इतके प्रयोग होऊन सुद्धा, म्हणजे मला बाकीच्यांचं तर मला आठवत नाही पण मी आवर्जून की माझी एक्झिट झाल्यावर मग मी अगदी विंगेत बसून राहायची की आज अरुण काय वेगळं करताय, कारण एवढं व्हरायटी आहे त्यांच्याकडे की प्रत्येक प्रयोगात तेवढंच ताकदीनी हे बरोबर. पण मला असं वाटतं अरुणजी, आज या कार्यक्रमामुळे सोनाली चेन तुमची पुन्हा भेट घडली. पण सोनाली, आज इतक्या वर्षानंतर पुन्हा भेटल्यानंतर तू एक स्वतः कलावंत आहेस आणि त्यांची चाहती सुद्धा आहेस, तर काही तुला प्रश्न जर विचारायचा असेल त्यांना तर अवश्य विचारू शकतेस. एक तर अरुणना, म्हणजे मी स्वतः जे पाहिले की तुम्ही रंगभूमीवर जास्त काम करताना रमता असं मी म्हणेन, किंवा तुम्हाला ते आवडतं की फिल्म्स पेक्षा, तर अशी कुठची तुमची भूमिका तुम्हाला वाटली की ज्यात तुम्हाला खरंच ऍक्टिंगचा कस लावायला लागलाय? मला वाटतं गंमत जम्मत होती, कारण त्याच्यामध्ये स्विच ऑफ स्विच ऑन सारखं आहे. ते एका नाटकामध्ये जर 13 भूमिका प्रत्येक सिक्वेन्स मध्ये आमची बदलून घ्यायचो तर ते खूप दमछाक व्हायची आणि प्रत्येक भूमिका एकाच्या बरोबर विरुद्ध जायची आणि असं सगळ्यांना होतं त्याच्यामध्ये. त्यामुळे आणि प्लस मी त्याचा दिग्दर्शक, त्यामुळे ते करणं खूप चॅलेंजिंग आहे. मला अजूनही असंच वाटतं सांगा असं की गंमत जम्मत की कठीण भूमिका म्हणजे. तुम्हाला आजही जर गंमत जम्मत परत करायचं झालं तर तुम्ही कराल का? मला अनेक लोकांनी सांगितलं की गंमत जम्मत तुम्ही परत का करत नाही, पण मी त्याच्यासारखं एक नाटक आता सुरू केलं त्याच लेखकाचं टाइम प्लीज म्हणून. पण गंमत जम्मत अजूनही आता लोक आठवण करतात, कारण त्यावेळेला लोकांना असं वाटायचं की अरे लहान मुलांचं नाटक आहे की काय गंमत जम्मत आहे, पण ज्यावेळेला ते एका चॅनलवर सारखं त्याचे शो व्हायला लागले, म्हणजे आम्ही शो केले त्यापेक्षा जास्त शो त्या चॅनलने केले आणि तेव्हा ते आता सुद्धा लोक आठवण करतात, तेव्हा मला त्या नाटकाची गंमत कळते किती ते भावलं असेल लोकांना. पण काय असतं, चांगल्या गोष्टी असं निघून जातात लोकांच्या समोर, दिसल्या पाहिजेत. बरोबर. पण आज सोनालीची तुमची भेट घडली आहे तर मला वाटतं आता सोनालीने पुन्हा एकदा रंगमंचावर यावं, यायला पाहिजे जर आपल्याकडे क्वालिटी असेल तर केलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण तिला शुभेच्छा देऊया आणि पुढच्या तुझ्या प्रवासासाठी आमच्याकडनं शुभेच्छा तुला. खरं तर अरुणजींशी गप्पा मारताना कसा वेळ गेला ते कळलं नाही आणि अरुणजी खरंच या सगळ्या ट्रॉफीज आम्ही बघतोय, म्हणजे प्रत्येक ट्रॉफीच्या नुसार एक एक भूमिका खरं तर आमच्या समोर येते. तुमच्याही डोळ्यासमोरून या सगळ्या भूमिका सातत्याने जात असतील. काही अशा निवडक भूमिका असतात म्हणजे चित्रपटातल्या असोत किंवा नाटकातल्या असोत, विशेषतः चित्रपटातल्या कारण नाटकाविषयी आपण खूप बोललो, पण चित्रपटातल्या अशा काही भूमिका की ज्या खूप स्मरणात राहिल्या. हा, मध्ये मी म्हणजे मला तो आवडलेला सिनेमा होता खरं तर आणि समाजासमोर तो गेला पाहिजे होता, कारण समाजामध्ये काही बंधू प्रवृत्ती आहे त्याच्यावर प्रहार करणारा सिनेमा आणि बरोबर त्याच्या नेमका विरुद्ध विचार मांडणारा, तसं टोपी घालारे सुभाष जाधवांचा. पण दुर्दैव असं आहे इतके चांगल्या विषयाचे सिनेमा येऊन लोक तिथपर्यंत पोहोचत नाहीत किंवा लोकांपर्यंत ते पोहोचत नाही. ती मला खूप आवडलेली भूमिका होती. नाही पण मी काय म्हणतो, तुमचा तो सोनार येणार कधी, त्याचा भाव करणार कधी आणि पैसे द्यानार कधी, त्याच्या आधी एक काम करा, ही मोहरण्यात तुमच्या सोनाराकडे आणि त्याला इचारा असल्या 2000 मोहरांची किती रक्कम येईल. त्याच्यामध्ये एक 4-5 पद्धतीच्या मी भूमिका केल्या होत्या, म्हणजे मी टोपी घालायचो पण कोणाला प्रस्थापित राजकारणी लोकांना की ज्यांनी आज समाजाला फसवले, समाजाकडून पैसा लुबाडलेला आहे आणि कोर्टात तो उभा राहतो आणि त्यावेळेला तो कन्फेशन देतो, तो राष्ट्रपती पुरस्कार विजेता शिक्षक असतो. बरं. आणि त्याला हे सगळं बघवत नाही, त्यामुळे त्यांना तो ठकास महाटक या पद्धतीचा तो सिनेमा होता. दुसरा कॅनडात जाऊन आम्ही केलेला पहिलं तीर. बरं. पहिलं तीर अत्यंत उत्तम कथा, सुंदर, म्हणजे खराखुरा प्रॉब्लेम की आज ज्येष्ठांना किंवा आपल्या आई वडिलांना इथून तिकडे गेलेली मुलं, म्हणजे त्यांना आई वडिलांच्यावर सरकार ग्रँट देतं म्हणून इकडून तिकडे घेऊन जातात, त्यांना यूज करतात, त्यांना घरात नोकरासारखे वावरतात आणि सरकारकडून ते पैसे खातात. अशा एका आई वडिलांची गोष्ट, जी घडलेली गोष्ट आहे,
ती. त्याच्यानंतर मी आता सांज पर्व नावाचा एक सिनेमा केला. आताची पिढी आणि यंग जनरेशन आणि ज्येष्ठ नागरिक की एक ती घडलेली पुण्यातली केस आहे, पण तो सिनेमा लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही. तो मला एक आवडलेला सिनेमा होता. प्रॉब्लेम सांगणारे जे जे मी सिनेमा केले ते मला आवडतात. मला आता सुद्धा येऊन गेला पुणे वाया बिहारमध्ये एक सुंदर भूमिका मला करायला मिळाली, संघर्षमध्ये एक मिळाली. श्वास मी ठीक आहे, श्वास केला, श्वास तर सगळ्यांनी पाहिलेला आहे तो, पण हे काही चित्रपट आहेत हे फार लोकांनी पाहिलेले नाहीयेत. तर आता मी असा आणखीन कठीण भूमिकेत किंवा शुद्धायचं म्हणतोय किंवा आता शोधतोय असं, आणि आता लवकरच मला ती करायला मिळते. रमेश मोरे भेटून गेला आणि त्या भूमिकेकडे आता माझं लक्ष आहे. आणि दुसरी गोष्ट, मी तानी नावाचा चित्रपट केला ज्याच्यात मी सायकल रिक्षावाला आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी म्हणजे स्वतःचा पाय तुटेपर्यंत जी मेहनत करतो, तर ती मला एक भावलेली गोष्ट. ती पण घडलेली नागपुरातली कथा आहे आणि त्यासाठी मला सायकल रिक्षा नागपुरात जाऊन शिकावा लागला. सायकल रिक्षावाल्यासारखं मला दिसायला लागलं, तसे घाण कपडे, वाढलेली दाढी, विस्कटलेले केस, पण ती मला स्वतःला खूप आवडलेली भूमिका आहे आता गेल्या काही वर्षात. बरोबर, त्याच्या त्या भूमिकेकडे पण माझं लक्ष आहे. ते दिसतो आता तो सिनेमा सध्या, पण तो नागपुरातल्या विदर्भातल्या लोकांनी खूप चालवला, जास्त चालवला, आपल्या इथे फार चालवला नाही. तर असा एक केलेला ताजा सिनेमा आहे. बरोबर, मला असं वाटतं की तुमच्या प्रत्येकच कलाकृतीमध्ये जीव ओतून करणं हे दिसतं आणि तुमच्या बोलण्यातही ते लक्षात येतं की इतक्या सुंदर कलाकृती झाल्यात. काही आल्या नाहीत समोर, काही बाजूला पडल्या, पण निश्चित आज मराठी चित्रपट सृष्टीला जर मोकळा श्वास घ्यायचा असेल तर अरुणजींसारखे कलावंत हे आपल्या रंगभूमीवर आपल्या चित्रपटातनं दिसले पाहिजेत. आणि मला असं वाटतं की अशा कार्यक्रमातनं तुमच्याशी जेव्हा आम्ही गप्पा मारतोय तेव्हा रसिकांपर्यंत हा विषय पुन्हा एकदा पोचतो. आणि मला अगदी मनापासून वाटतं की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये, मराठी नाट्यसृष्टीमध्ये असा अरुणोदय सातत्याने व्हायला हवा. नमस्कार.